मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड आहे ते काष्ट पूजन करून शोभायात्रेच्या माध्यमातून निघालेलं पाहायला मिळते. वेगवेगळी परंपरा कलेच्या माध्यमातून देखील ही शोभायात्रा पाहायला मिळते. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुधीरभाऊ मुंडनदिवार सर, एकदम उत्साहाचं वातावरण आहे, पूर्णतः वेगवेगळ्या परंपरा दिसत आहेत, काय नेमक्या भावना आहेत आता? आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरभूमीतून प्रभू रामाच्या मंदिराकडे काष्ट चाललं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात, वनमंत्री म्हणून ही संधी आणि सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. अयोध्येचं राम मंदिर हे आमचा संकल्प होता, स्वप्न होतं. मीही कारसेवक म्हणून 6 डिसेंबर रोजी गेलो होतो आणि मला आठवतं की सौगंध राम की खाते हे मंदिर भव्य बनायंगे असं म्हणत आम्ही आज इथं वनमंत्री म्हणून काम करतोय. आणि जेव्हा ही संधी प्राप्त झाली तर निश्चित आनंदी आनंदकडे आनंद झाला. तुम्ही म्हणालात, सौभाग्य आहे, तुम्ही म्हणालात की मंदिर बनायंगे, मात्र याच मंदिर बनायंगे यावरून अनेक टीका होत होत्या. अनेक वेळेस म्हणायचे की फक्त राजकारणासाठी हे सगळं केलं जातं, तारीख नाही बतायंगे, आणि हीच तारीख सांगण्याची वेळ आली आहे का विरोधकांना? 1 जानेवारी 2024 आली, पण त्या विरोधकांनाही प्रभू राम आशीर्वादच देईल. शेवटी मला वाटतं की त्यांनी तर रामायण हे काल्पनिक आहे, हे मिथ्या आहे असं सांगितलं होतं, पण आता मात्र हे सर्वांच्या लक्षात आलं की विश्वगौरव देशगौरव गरीबो के मसीहा नरेंद्र मोदीजी जो संकल्प करतात तो संकल्प सिद्धीला नेतात. ही सगळी शोभायात्रा बरोबर कुटुंबासोबत तुम्ही करतायत, एक वेगळा आनंद देखील तुमच्या चेहऱ्यावर दिसतो, कारण की ज्यावेळेस वहिनींचं एक खासियत होतं की कार सेवेला गेले होते त्यावेळेस उपवासाचं, आपण त्यांच्याकडूनच विचारणार आहेत की ही नेमकी काय होतं. वहिनी एकदम अत्यंत आनंदाचा क्षण आहे, कार सेवक होते त्यावेळेस सोमवारचा उपवास तुम्ही पकडला होता, कसं बघतायत? कारण की आज पूर्ण चंद्रपूरमधून हे सगळं चाललंय. 1992 साहेब अयोध्येला गेले आणि त्यांना वाटलं की मी परमिशन देणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी घरच्या सर्वांना माहिती होतं, फक्त मला एकटीलाच माहिती नव्हतं. आणि साहेब अयोध्येला पोहोचले आणि तिथून साहेबांनी फोन केला की मी अयोध्येत पोहोचले आणि पोहोचलो, आणि मी म्हटलं की आता यावेळेला आपण काय करायचं. मग देवाचा धावा केला मी, आणि आमचं कुलदैवत जे शंकरजी आहे त्याच्यासाठी मी सोमवारचं व्रत बोलले, आणि मी 5 सोमवार बोलले की मी साहेब सुखरूप येवो यासाठी मी रोज प्रार्थना करायची, आणि 5 सोमवार बोलले. पण नंतर आई म्हणायला लागली की सोमवारचं व्रत हे अखंड व्रत असतं, ते मध्येच सोडता येत नाही, आणि 5 सोमवार न करता मी आजही सोमवारचं व्रत करत आहे, आणि आज हे स्वप्न पूर्ण झालं, ड्रीम कम ट्रू. सर्व भारतीयांनी जे स्वप्न पाहिलं होतं श्रीराम मंदिराचं, अयोध्येतल्या राम मंदिराचं, ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून हे काष्ट दिलं जात आहे, त्यात एक खारीचा वाटा आपण उचलत आहे. हा जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. चंद्रपुरातील सर्वजण भक्तिभावाने हे काष्ट समर्पित करत. एक असा प्रश्न आहे की ज्यावेळेस हे सगळं कार सेवकासाठी गेले होते, नुकतंच लग्न देखील तुमचं झालं होतं असं सुधीरभाऊ अनेक वेळेस आठवणीत सांगतात, मात्र त्यावेळेसचे उपवास हे खरंच कामी आले, आणि त्याच्यानंतरची ही एक कार सेवक पासून वनमंत्री, आणि वनमंत्री म्हणजे लाकडं न्यायची वेळ ही सुधीरभाऊंच्या हस्ते होते. मी तर म्हणते की आज मला खूप आनंद झाला की साहेब वनमंत्री असल्यामुळे त्यांना त्यांच्या हाताने हा हे सर्व हा सोहळा घडत आहे, आणि आज तो मला खूप आनंद होत आहे. साहेब वनमंत्री आणि त्यांच्यासोबत माझ्याही हाताने हे घडत आहे, आणि मी जे व्रत केलं होतं आज ते फळास आलं आहे असं मला आनंद होत आहे. त्यांनी एक चिंता देखील व्यक्त केली होती की आता उपास मात्र सोडावेत, का तुम्ही हे उपास आता तरी खंडित करणार आहेत का? कारण की आईने सांगितलं की 5 उपास नाहीयेत, मात्र आता भाऊंनी सांगितलंय. नाही, आईने सांगितलं की व्रत अखंड असतं, जे व्रत करतात ते अखंड असतं, तर त्याच्यामुळे ते खंडित करता येत नाही, म्हणून मी ते व्रत करते आहे. आणि मला आता त्या व्रताची म्हणजे शक्ती मिळत आहे, आणि ही शक्ती मिळाली मला त्याचा अनुभव आला, त्यामुळे मी हे व्रत आता अखंडित करणार आहे. नक्कीच व्रताची शक्ती देखील मिळालेली आहे, आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आता हा व्रत देखील अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. मात्र कार सेवक पासून तो वनमंत्रीपर्यंतचा प्रवास, आणि हाच वनमंत्रीचा प्रवास पाहण्यासाठी एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतो आहे. विडजन नितेश सोनावणेसह गणेश कवडे, G24 चंद्रपूर. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 Tass!